श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा येथील दादासाहेब खैरनार आणि त्यांचे कुटुंब मुक्या प्राण्यांसह गायवासरांची त्यांना उपजत आवड आणि याच आवडीखातर गेल्या 8 वर्षांपूर्वी एक गावरान गाय त्यांनी आंदर म्हणून स्वीकारली आणि तिचा सांभाळ केला. तदनंतर सलग 4 वर्षांपासून ती गाय गर्भवती राहिल्याने चारही वेळेस मुलींच्या डोहाळे जेवणाच्या प्रमाणे संपूर्ण गावाला डोहाळे जेवण दिलं. पोटच्या मुलीसारखे गायीला जपणारे हे कुटुंब यांचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. गोहत्याच्या माध्यमातून विलुप्त होत चाललेल्या गावरान प्रजातींच्या गायींना सांभाळून या परिवारानं सर्वांना वेगळा संदेश दिलाय. चौथ्या वेळी या गायीला जेव्हा कालवड झाली त्यावेळी मात्र या परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही. परिवारासह गावातील मंडळींनी एकत्र येत कालवडीच्या या 5वीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला. याप्रसंगी गावामधील महिलांसह असंख्य नागरिक हजर होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वांसाठी गोडधोड जेवणाची सोय देखील करण्यात आली होती. स्वतः दादासाहेब खैरनार यांनी आणि त्यांच्या पत्नींनी याविषयी अधिक माहिती दिली. माझ्या मित्र आमच्या गायला कारोड झाली, म्हणजे माझे मित्रमंडळ खुश झाले. तर ते म्हणे काय करायचं, म्हणलं आपण शब्द दिला ते करू पा, तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. सगळे साथ द्यायला लागले, म्हणजे आपण तिथे 5 गाजू. मग मी 5 गाजवली, म्हणलं चला लोक मुलगी झाली तर 5 गाजवली, मुलगा 12वी गाजवली, मग आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून ठरलं. मग पोरांनी सगळे सहकार्य केले, स्वस्त कंपनीने वस्तीवरचे शेजारचे बाया महिला सगळ्या शेजारी पाजारी, मग चला म्हणलं करून टाकू 5. आम्हाला आहे ना गाय म्हणजे आनंद म्हणून आलेली होती आणि आमच्या परिवाराला म्हणजे गायीचं खूप आवड सगळ्यांना. त्याच्यामुळे मग कसं की सगळेजण म्हटले की आपण हिला सांभाळू बा, मोठी करू. मग ती छोटी गाय होती, आम्ही भरपूर मोठी केली आणि त्याच्यानंतर मग तिचं आम्ही डोहळे जेवण केलं. असे 4 डोहळे जेवण केले, 4 वेळेस आहे ना तिला गोरे झाले. मग मनात अशी एक इच्छा की आपल्याला तिच्यापासून एक कारोट झाली तर आपण तिची परंपरा वाढवू बा. तर ह्यावेळेस नेमकी तिला कारोट झाली आणि मग आम्हाला खूप आनंद झाला सगळ्यांना, शेजारी पाजारी सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मग आमचं सगळ्यांचं घरात म्हणजे ठरलं की आपण गायीची 5 करू बा. तर मग सगळ्यांनी साथ दिली आणि घरातून पण सगळं आनंदाचं वातावरण. मग आम्ही सगळ्यांनी आज ठरवलं की आज 5चा दिवस आहे, 5 आपण साजरी करू आणि आज तो कार्यक्रम आम्ही पार पाडला. आणि असं वाटतं की बाबा असं हा कार्यक्रम बघून सगळ्यांनी न्यूजवर जर बघितलं तर सगळ्यांनी असं मुक्या प्राण्यावर दया करावी, सगळ्यांनी असं करावं तर सगळं चांगलं होईल. हे जे काही आजार होतात हे ते सगळं त्या प्राण्यांपासून मुक्त होतील असं. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस नाईन मीडिया, श्रीरामपूर.